सोन्याचे दागिने माझे कानातले होते, छोट्या मुलीचे माझे कानातले होते, चांदीचे दागिने होते, मिस्टरांचा पगार झाला होता ते पैसे होते, थोडे 20-25 हजार रुपये, असं बारीक छोटं मोठं सगळं, लहान मुलांच्या पैशाचे गल्ल्याचे डब्बे होते ते सुद्धा नेलेले आहेत त्यांनी. रोह तालुक्यातील कोलाड नाक्यावर रात्रीच्या सुमारात चोरट्यांनी एकाच इमारतीमधील 5 फ्लॅट फोडून दागिने आणि रोख रक्कम ऐवज लंपास केला. घरात कुणी नसल्याचा घेतला फायदा. दरवाजाची कडी कोंडे तोडून चोरट्यांनी मारला डल्ला. इमारतीमधील एकाने हे पाहिल्यावर आवाज दिल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या घराच्या खिडकीची काच दगडाने फोडून पोबारा केला. ही घटना पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथकाला प्रचारणा करण्यात आली आहे. एकूण 5 चोर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास कोलाड पोलीस स्टेशन करत आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, रोहा. सणानिमित्त आज काल रात्री आम्ही गावी गेलो होतो, मुळगावी नगर या ठिकाणी गेलो होतो आणि रात्री मला फोन आल्यानंतर असं समजलं की आमच्या गेट आणि सेफ्टी डोअर त्याचप्रमाणे दरवाजे तिन्ही लॉक तोडून चोरांनी या ठिकाणी म्हणजे नुकसान केलेलं आहे. या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 5 ठिकाणी लॉक तोडलेले आहेत आणि बराचसा ऐवज या ठिकाणी चोरी झालेला आहे. आमच्या तुमचे सोन्याचे दागिने माझे कानातले होते, छोट्या मुलीचे माझे कानातले होते, चांदीचे दागिने होते, मिस्टरांचा पगार झाला होता ते पैसे होते, थोडे 20-25 हजार रुपये, असं बारीक छोटं मोठं सगळं, लहान मुलांच्या पैशाचे गल्ल्याचे डब्बे होते ते सुद्धा नेलेले आहेत त्यांनी, सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे त्यांनी. तुम्ही कुठे गेलेलं? आम्ही गाव आमचं जवळ आहे ढोकळेवाडी, तिथे पूजा होती त्यासाठी आम्ही गेलो होतो. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.